येवला तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढत असून गेल्या आठवड्यापेक्षा आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली दिसत आहे. नागरिक मास्क न लावता बिनधास्तपणे फिरत असून कोणतीही काळजी घेताना दिसत नाहीत. त्याचा परिणाम म्हणून सध्या ही संख्या 100 पार गेल्याने तालुक्यात धोक्याचा इशारा समजावा लागेल. दिनांक 24 रोजी कोरोनाबाधित 11 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत मोठी व झपाट्याने वाढ दिसत आहे. आतापर्यंत 282 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर येवल्यातील एकूण बाधितांची संख्या 5988 असून कोरोनावर 5593 जणांनी मात केली आहे आणि घर वापसी केली, तर उर्वरित 112 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सर्व नागरिकांना मी जाहीर आवाहन करतो की येवला तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पॉझिटिव्ह पेशंटचं प्रमाण जास्त वाढत असल्यामुळे सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. सांस्कृतिक असो, धार्मिक कार्यक्रम असो, कोणीही त्या कार्यक्रमास जास्त गर्दी करू नये. स्वतःची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा. त्याच्यानंतर पॉझिटिव्ह जे पेशंट निघतील त्यांनी ताबडतोब रुग्णालयात भरती होणे गरजेचे आहे. तसेच घरी जे पेशंट राहतील त्यांच्यामुळे घरातील जे चांगले व्यक्ती आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह होण्याचा संभव आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाने पॉझिटिव्ह निघाल्याला ताबडतोब शासकीय अथवा प्रायव्हेट दवाखान्यामध्ये ॲडमिट व्हावे. त्याच्यानंतर प्रायव्हेट डॉक्टरांना देखील एक विनंती आहे, त्यांनी पेशंट ॲडमिट झाल्यानंतर कमीत कमी 10 दिवस उपचाराखाली ठेवण्यात यावे. 2-3 दिवसाची ट्रीटमेंट देऊन घरी पाठवू नये. घरी पाठवल्यामुळे त्या घरातील बाकीचे पेशंट व्यक्तीसुद्धा पॉझिटिव्ह होतात, त्यामुळे ग्रामीण भागात पॉझिटिव्ह पेशंटचे प्रमाण वाढत आहे. त्याच्यानंतर आजपर्यंत 112 ॲक्टिव्ह पेशंट आपल्याकडे आहे. प्रॉपर येवल्यामध्ये RT-PCR आणि त्याचं प्रमाण अँटीजेनचं प्रमाण कमी असल्यामुळे तिथले पेशंट दिसून येत नाही. तरी प्रायव्हेट जर उपचार जर घेत असेल तर त्यांनी ताबडतोब इकडे याच्याखाली ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट व्हावे. त्याच्यानंतर कोविडचे लसीकरण कालपर्यंत आपल्याकडे 119173 झालेले असून राहिलेल्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. त्याच्यानंतर 20 वर्षाखालील म्हणजे आपल्याला तिसरी लाट जो बोलतो आपण ती तिसरी लाट येत आहेत पण ती येवल्या तालुक्यात आलेली असं दिसून येते, कारण 10 गावे आपल्या येवल्या तालुक्यात झालेली आहेत. त्याच्यामध्ये रुग्णसंख्या पाडोद्यामध्ये 2 आहे, धुळगावमध्ये 6 आहे, अंगणगावमध्ये 3 आहे, डोंगरगावमध्ये 1 आहे, नगरसोलमध्ये 1 आहे, साबरवाडी 1, अनकोटे 1, पिंपळगाव जलाल 2, नांदूर 1, गवंडगाव 2, असे 20 वर्षाखालील सर्व 10 गावांमध्ये पॉझिटिव्ह पेशंट आढळून आलेले आहेत. काळजी घ्यावी. पंचायत समिती विभागातर्फे मी RS खैरे जाहीर आवाहन करतोय. स्टार्टू महाराष्ट्र न्यूजसाठी शाकिर शेख, येवला. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.